हाय एवरीवन, माझी 5th मंथ प्रेग्नेंसी सुरू आहे आणि जे ज्या महिला प्रेग्नेंट आहेत तर काही महिलांना टॅबलेट्स घेऊ वाटत नाही आहेत आणि टॅबलेट्समुळे त्यांना उलटी वगैरे होणं, कारण की मला टॅबलेट्स घेतल्यानंतर असं म्हणजे जेवण वगैरे केल्यानंतर टॅबलेट्स घेतल्यानंतर उलटी वगैरे होणं हे प्रकार होतो, त्यामुळे मला टॅबलेट्स हे जमत नाही आहेत आणि ते घ्यायच्या अगोदरच मला असं म्हणजे वेगळं असं फील होतं, त्यामुळे मला गोळ्या वगैरे घेऊ वाटत नाही आहेत. तर अशा म्हणजे खूप अशा लेडीज आहेत ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये टॅबलेट्स खाऊ वाटत नाही आहेत किंवा घेऊ वाटत नाही आहेत, त्यामुळे त्या प्रेफर करत नाहीत, घेत नाही आहेत गोळ्या. तर हे चुकीचं आहे. तर त्याच्यासाठी टॅबलेट्स घेणं खूप गरजेचं आहे प्रेग्नन्सीमध्ये, जेणेकरून कॅल्शियम वगैरे ओरफ्लेक्स गोळ्या घेणं गरजेचं आहे. तसेच त्यासाठी जर तुम्हाला म्हणजे टॅबलेट वगैरे घेऊ वाटत नसतील तर त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे मला पण टॅबलेट्स घेऊ वाटत नाही आहेत, त्यामुळे मी औषध आहेत दोन जे मी स्वतः त्याला वापर करते. तर हे पहिलं आहे ते हे बघा, हे कॅल्शियम आहे. कॅल्शियम जे आपल्याला कॅल्शियमची गरज असते म्हणजे विटॅमिन D3 आपल्याला डॉक्टर्स देतात, गोळ्या देतात त्याच्या. तर आपल्याला गोळ्या जर खाऊ वाटत नसतील तर हे बॉटल तुम्ही घेऊ शकता. आणि हे लिक्विड आहे त्याच्यामुळे ह्याची चव देखील थोडी वेगळी आहे. गोळी आपल्याला खाऊ वाटत नसेल तर तुम्ही हे करू शकता. प्रेग्नेंट महिलांसाठी हे खूप फायदा होईल या गोष्टीचा, त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. त्यामुळे हे पाहू शकता तुम्ही, एवढी बॉटल येते. तर हे 149 रुपयाची बॉटल आहे, 149 रुपये प्राईज आहे याची. थोडेसे म्हणजे थोडंसं महाग आहे, पण लिक्विड आहे आणि जर आपल्याला गोळ्या खायची सवय नसेल आणि गोळ्या जर खाऊ वाटत नसेल तर त्यासाठी हे एकदम बेस्ट असा पर्याय आहे. मला तर असं वाटतं, मी हे कॅल्शियमसाठी हे औषध मी यूज करते. आणि तुम्ही हे यूज करू शकता, तुम्हाला जर गोळ्या वगैरे नसेल आवडत तर. आणि दुसरं आहे ते म्हणजे हे आहे ओरोफेअर आहे, हे पाहू शकता तुम्ही. ओरोफेअर आहे, ओरोफेअर हे पहा. तर हे ब्लडसाठी आहे, आपण रक्तवाढीच्या गोळ्या देतात आपल्याला डॉक्टर जर आपल्या शरीरामध्ये ब्लडची कमतरता कमी असेल तर. आणि सहसा पहिल्या स्टार्टिंगला महिन्यामध्ये या गोळ्या देतातच कंपल्सरी. तर तुम्ही पाहू शकताय की जर तुम्हाला जर ह्या टॅबलेट खाऊ वाटत नसतील रक्तवाढीच्या वगैरे, जर तुम्हाला तसं होत असेल तर तुम्ही हे लिक्विड वापरू शकता. हे बघा, हे रक्तवाढीचं औषध आहे. याची टेस्ट जरा थोडी वेगळी आहे, पण इनफ आहे. तुम्ही म्हणजे गोळी जर तुम्ही खातच नसाल तर त्याच्याऐवजी हे बेस्ट ऑप्शन आहे. हे बघा, याची एवढी बॉटल आहे आणि हे बॉटल 262 रुपयाला आहे. याची MRP प्राईस 262 रुपये आहे. हे बघा, तर हे ओरोफेअर हे आहे ब्लडसाठी एकदम बेस्ट असं औषध आहे. तर हे तुम्ही वापरू शकता. ज्या स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम असेल म्हणजे टॅबलेट्स वगैरे खाऊ वाटत नसेल तर तुम्ही असं करू नका, तर त्यासाठी तुम्ही हे दोन औषधं वापरू शकताय. मी सध्या ही वापरते आणि यूज करते, तुम्ही वापरून बघा. तुम्हाला काही फरक वाटला तर मला असं वाटलं की इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करावी, त्यामुळं मी तुमच्यासोबत ही शेअर करत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला अजून कुठली माहिती माझ्याकडून पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. धन्यवाद.